खरं काय झालं, मला अधिवेशनाच्या काळामध्ये सगळे आमदार सर्व राजकीय पक्षाचे इतके त्रासून गेले होते. ते म्हणाले आम्ही किती तास लागतात, आम्हाला 8 तास 10 तास कधी कधी 12 तास आणि काहीच होत नाही. हे काय असं होतं आहे, एकदा कोण म्हणतं नॅशनल हायवेकडे, एकदा म्हणतं कोण रस्ते विकास महामंडळाकडे, एकदा कोण म्हणतं PWD कडे. त्याच्यामध्ये मधी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली, आपल्या PWD चे सगळे SES PWD सेक्रेटरी वगैरे ते सगळे लोक होते आणि पोलीस ह्याच्याशी संबंधित जे जे अधिकारी होते त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही एकमेकावर टोलवाटोलवी करू नका, मी आजच एखाद्याला सस्पेंड करेन. परंतु नंतर असं ठरलं की बाबा साधारण 10 दिवस द्या. काल काही जण ते प्रत्यक्ष पाहायला जाणार होते आणि पाहणी करून तिथं 20 टनी 40 टनी 60 टनी क्रेन या उपलब्ध करायच्या. त्या क्रेन उपलब्ध पोलीस खात्यानेच करायच्या, फंड्स मात्र नॅशनल हायवेने द्यायचे. रस्ते विकास महामंडळाने 150 ते 200 वॉर्डर्स म्हणजे शिपायाचं काम करणारे पोलीस शिपायाचं अशा पद्धतीने ट्रॅफिकला शिस्त लावण्याच्या करता तेवढी लोकं द्यायची. त्यांनी सांगितलं ही लोकं तुम्हीच घ्या, तुम्हीच लावा, पैसे आम्ही देतो. ते काल त्याच्या संदर्भामध्ये झालं. त्याच्याचबरोबर जिथं ब्रिजची कामं चाललेली आहेत तिथं साईडनं रोड जो काढलेला आहे ज्याला आपण सर्व्हिस रोड म्हणतो तो एवढा खराब आहे की सगळे खड्डे पडलेले. मी त्यांना सांगितलं इथनं पुढं ब्रिजची कामं करत असताना साईडचे रोड पण काँक्रीटचे करायचे, कारण आता लवकरच आपला समृद्धी महामार्ग हा जोडला जाणार आहे. समृद्धी महामार्ग जोडल्या गेल्यानंतर देखील काही ट्रॅफिकमध्ये फरक पडलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. अशा अनेक प्रकारे नंतर तिथल्या DCP ला पण लक्ष घालायला सांगितलं. असं सगळ्यांना लक्ष घालून त्यामध्ये संपूर्ण त्याच्यावर देखरेख SES PWD म्हणजे मनीषा म्हैसकर त्यांनी त्या ठिकाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करायची. 10 दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये रस्ते विकास महामंडळ, जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते यांच्यातल्यांना काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला. ड्रोन एक ठेवायचं ठरलं आहे. ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतं आहे, कशामुळं थांबतं आहे ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्टला पोलीस आणि पोलिसांची टीम तिथं हजर असलीच पाहिजे. त्याची रात्र असू नाहीतर कुठल्याही वेळ असू दिवस असू अशा या सगळ्या गोष्टीच्याबद्दल फार गंभीरतेनं काल चर्चा झाली आणि त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले गेले, मिनिट्स केले गेले आणि त्याच्यात निश्चितपणे काही बदल झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असं मला विश्वास आहे. राहुल गांधींनी एक्सपोज केली आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीवर त्यांनी खळबळजनक आरोप केले, ED ची कारवाई माझ्यावर होण्याची शक्यता. मी आपल्याला सांगू का, मी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. सेंट्रलच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बद्दलच्या जी काही वक्तव्य आहेत त्याबद्दल मला काहीच माहीत नाही. तुम्हीच आता ही बातमी विचारताय. माझा सहसा स्वभाव असा आहे, तर काल स्वप्नीलने ब्रांच पदक मिळवलं. आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी VCD द्वारे त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचे प्रशिक्षण जे देणारे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या. ज्या गोष्टी आमच्या स्तरावर असतात त्या आम्ही त्या ठिकाणी करतो. ह्याच्याबद्दल मला अधिक माहिती नाही, कारण एक आहे विरोधी पक्षनेता लोकसभेतले आणि एक आहे ते पंतप्रधान आहे. आता या दोघांच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे, म्हणजे काय त्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्या त्या पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्ष त्या पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.